स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये नममान असाल। शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेष ते मीन या राशींना साडेसाती कधी आहे, काय प्रभाव असेल हे सांगणार आहे, आणि साडेसातीचा तुम्हाला बरोबर वर्षसुद्धा सांगणार आहे की कोणाला कधी आहे, आपल्याला सावध राहायचं आहे का। तसं तर साडेसाती म्हटलं की तुम्ही घाबरून जाऊ नका। साडेसातीमध्ये एकच उपाय की शनिदेवांची सेवा करणे। शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, न्याय प्रिय त्यांना आहे। न्यायप्रिय शनिदेवता आपल्यावर आपल्याच कर्मांचे फळ आपल्याला दाखवून देत असतो। आपल्याबरोबर जे वाईट घडते ते आपल्या पूर्वकर्माचे फळ असते, आणि आपल्याबरोबर जे चांगले घडते ते आपल्या चांगल्या कर्माची फळं असतात। म्हणूनच साडेसातीमध्ये अडीच वर्ष बरे, अडीच वर्ष खूप त्रासदायक, आणि अडीच वर्ष पुन्हा बरे, आणि अगदी जाता जाता तर शनी साडेसाती आपल्याला खूप काही देऊनही जाते असं म्हटलं जातं। म्हणूनच बघूया मेष ते मीन। तसं तर शनी हा अतिशय हळू मार्गक्रमण करणारा शनिदेव आहे, त्यामुळे सगळ्यात हळू चाल असते ती शनिदेवांची। एका राशीत साडेसात वर्ष त्यांची ढैया असते, आणि शनीची ढैया म्हटलं की सर्वजण घाबरून जातात। फक्त शनिदेवांची सेवा इतकाच उपाय साडेसातीवर आहे, आणि आपले कर्म चांगले ठेवणे, आपले भाग्य न बिघडेल, आपल्या आयुष्यामध्ये पापाची संख्या वाढणार नाही हे बघणे, एवढेच साडेसातीमध्ये जपण्यासारखे असते। आता बघूया मेष राशीला 29 मार्च 2025 पासून 31 मे 2032 पर्यंत साडेसातीचा फेरा आहे। या साडेसातीच्या फेरात त्यांना संमिश्र फळ मिळेल, थोडे चांगले, थोडे बरे, थोडे वाईट अशा प्रकारे। त्यावेळेस साडेसातीमध्ये दर शनिवारी तुम्ही शनीला दिवा लावायला विसरू नका। वळूया वृषभ राशीकडे। वृषभ राशीला 3 जून 2027 पासून 13 जुलै 2034 पर्यंत साडेसाती असेल। यांनी देखील शनिदेवांची सेवा करायला विसरू नका। त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करूया की साडेसातीमध्ये नक्की काय काय सेवा करायची असते। मिथुन राशीला 8 ऑगस्ट 2029 पासून 27 ऑगस्ट 2036 पर्यंत शनीची साडेसाती आहे। रास कर्क 31 मे 2032 पासून 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत शनीची साडेसाती असेल। सिंहरास 13 जुलै 2034 ते 29 जानेवारी 2041 सिंहराशीला साडेसाती असेल। कन्यारास 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 या राशीला साडेसाती असेल। तुळरास 22 ऑक्टोबर 2038 ते 8 डिसेंबर 2046 शनीची साडेसाती असेल। वृश्चिक रास 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 इतकी साडेसाती या राशीला असेल। धनुरास 12 जुलै 2022 पासून 17 जानेवारी 2023 पर्यंत आणि 12 डिसेंबर 2043 ते 3 डिसेंबर 2049 या दिवसांमध्ये त्यांना पुन्हा एकदा साडेसाती असेल। मकर रास 26 जानेवारी 2017 ते 29 मार्च 2025 साडेसाती संपलेली असेल। म्हणजेच मकर राशीला 26 जानेवारी 2017 सुरू झालेली साडेसाती 29 मार्च 2025 रोजी संपेल। कुंभ रास 24 जानेवारी 2022 ते 3 जून 2027 साडेसाती राहील। मीनरास 29 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2025 आणि पूर्ण साडेसाती कधी संपेल तर 17 एप्रिल 2030 रोजी मीन राशीची संपूर्ण साडेसाती संपेल आणि चांगले दिवस चालू होतील। आता साडेसाती म्हटल्यावर फक्त वाईटच घडणार का? तर बिलकुल नाही। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अडीच वर्ष मध्यम काळ, अडीच वर्ष खूप त्रासदायक काळ, आणि अडीच वर्ष सगळं चांगलं होण्याचा काळ आपला सुरुवात असतो। त्यामुळे साडेसात वर्षात तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या वागणुकीकडे, तुमच्या स्वतःच्या चारित्र्याकडे आणि तुमच्या स्वतःच्या सर्व लहान लहान गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, आयुष्याकडे लक्ष द्यायचं आहे, विद्यार्थी असाल तर अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे, संगत तुमची चांगली ठेवायची आहे, व्यसनापासून लांब राहायचं आहे। अशा काही गोष्टी जर तुम्ही नियमितपणे पाळल्यात तर शनीची साडेसाती कधी येईल
आणि कधी जाईल, आणि मेन म्हणजे रोज 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 तुम्हाला शनी महात्म्य वाचायचे आहे, मारुतीला किंवा शनीला जाऊन यायचे आहे, काळ्या डोऱ्याची वात असलेला शनिवारी दिवा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा लावून यायचा आहे, पिंपळाच्या झाडाला पाणी दर शनिवारी घालून 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हे काही उपाय केल्याने शनीच्या साडेसतीची ढैया ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला खूपशी जाणवणार नाही. नेहमी जसे त्रास असतात, काहीतरी होतात, जातात, येतात, तेवढाच त्रास तुम्हाला जाणवेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.